मालेगावच्या या विराट सभेला उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत, शिवसेना नेते अरविंद सावंत, शिवसेना नेते अनंतराव गीते, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, या सभेचे मुख्य आयोजक अद्वय हिरे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित तमाम बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो, ही एक ऐतिहासिक सभा आहे आणि इतिहास घडताना आपण बघतो आहोत। हा इतिहास काय आहे की दगड धोंडे हे जात आहेत, रत्न आणि हिरे आपल्याकडे येत आहेत आणि या रत्नांचे हिऱ्यांचे स्वागत करायला तुम्ही सर्वजण इथे आलेले आहात। खरं तर गद्दारी जरी शिवसेनेच्या 40 आमदारांनी केली असली तरी ह्याचे करते करविते दुसरा तिसरा कोणी नसून भाजपा आहे हे आता सर्वांना माहीत झालेलं आहे आणि त्यांना फार मोठा विजय मिळवल्याचं खोटं समाधान वाटत असलं तरी सुद्धा भाजपच्याच पायाखालची जमीन हळूहळू सरकायला लागली आणि आता ती वेगाने सरकू लागलेली आहे। ते जे काही करतात त्यामुळे वर जाण्याऐवजी खाली जायला लागलेत। त्यांनी उद्धवजींचं सरकार पाडलं जे जनतेला सरकार आवडत होतं, पण सरकार पाडल्यामुळे भाजपचं कौतुक नाही झालं तर उद्धवजींना सर्व सहानुभूती मिळाली, लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, उद्धवजींच्या पक्षाचं नाव घेतलं, उद्धवजींचीच लोकप्रियता वाढली, उद्धवजींचं धनुष्यबाण चोरलं, उद्धवजी ह्या सगळ्या लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचले आणि हेच जनता संधी मिळेल तिथे दाखवून देते। आम्ही नेहमी म्हणतो अरे हे लबाड चाळे थांबवा, चोऱ्या करायचे दरोडे टाकायचं काम थांबवा, एकदा होऊन जाऊ द्या, मैदानामध्ये या, समोरासमोर लढू आणि दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल। पण ती तयारी नाही। अगदी अलीकडे गेल्या 2-3 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 8 निवडणुका झाल्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या, 5 विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या, भाजपला फक्त एक जागा मिळाली। विधानसभेच्या 3 पोटनिवडणुका झाल्या, अंधेरीची पोटनिवडणूक, चिंचवडची पोटनिवडणूक आणि कसब्याची पोटनिवडणूक, भाजपला त्यापैकी एक जागा मिळाली। म्हणजे 8 एकूण जागांपैकी विधानसभा आणि विधान परिषदेच्या भाजपच्या वाट्याला अवघ्या 2 जागा आलेल्या आहेत। 6 ठिकाणी जनतेनं भाजपला गाडून टाकलं आणि हे पुरं कळत असल्यामुळेच निवडणूक घेण्याची हिम्मत होत नाही। एक म्हण सांगितली जाते हिंदीतली की जब गीदड की मौत आती है तो वो शहर की तरफ भागता है। ते शस्त्र त्यांच्यावरच उलटते। आता ते राहुल गांधींच्या मागे हात धुवून लागलेले आहेत। पण काय होतंय,
राहुल गांधींच्या घरामध्ये पोलीस घुसवले, राहुल गांधी जास्त लोकप्रिय झाले, राहुल गांधींची खासदारकी काढून टाकली, जनतेनं राहुल गांधींना डोक्यावर घेतलं. आता जर त्यांनी राहुल गांधींना अटक केली तर भाजप सा भुईसपाट होणार. ही अशी हुकुमशाहीची पावलं पडतायत, तेवढीच आपली महाविकास आघाडी मजबूत होते आहे, तेवढीच शिवसेना पुढे जात आहे. महाराष्ट्रात हे घडलंय, अजून घडणार आहे, जनतेने पुरावे दिलेत. आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत होतं. मी स्वतः इथे मालेगावमध्ये आलो होतो आणि मालेगावच्या रावळगावमध्ये एक MIDC स्थापन केली, कारण मालेगाव वस्त्रोद्योगामध्ये अख्ख्या भारताच्या नकाशावर सर्वांना माहीत आहे आणि इथल्या वस्त्रोद्योगाला अधिक जागा द्यावी, अधिक चालना द्यावी म्हणून रावळगावमध्ये MIDC स्थापन केली. इथल्या स्थानिक छोट्या छोट्या उद्योजकांना तिथले जमिनीचे प्लॉट घेणं परवडावं म्हणून मी MIDC त्याचे दर कमी करायला लावले आणि प्रचंड असा प्रतिसाद सुद्धा मिळाला. याच्यातून असंख्य लोकांना, तरुणांना रोजगार मिळेल. हा उद्धव साहेब ठाकरे यांचा कार्यक्रम. अगदी करोनाच्या काळात सुद्धा आम्ही थांबलो नाही, अनेक गुंतवणुकीचे प्रस्ताव महाराष्ट्रात आणले आणि महाराष्ट्राचा विकास व्हावा, 4 लाख कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे नवे प्रस्ताव उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना घडवण्यात आले. पण ह्यांनी काय केलं, आल्याबरोबर ही ताटाखालची मांजरं जेव्हा खुर्चीत बसली, ह्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक आणि उद्योग आणण्याऐवजी असलेले उद्योग बाहेर पाठवायला सुरुवात केली. खाली मान घालून बसले दिल्लीचे लोक जेव्हा हे उद्योग पळवत होते. वेदांताचा उद्योग गुजरातला गेला, फॉक्सकॉनचा उद्योग एक गुजरातला गेला, दुसरा आता कर्नाटकमध्ये जातोय. वस्त्रोद्योग आयुक्तांचं कार्यालय जे मुंबईत होतं ते आता दिल्लीमध्ये सुरू करतायत. ह्याच बरोबरीनं मुंबईला किती लुटलं ते महाराष्ट्रालाच लुटलेलं आहे. मुंबईचा हिरे व्यापार सुरतला गेला. आपली महाराष्ट्राची कामगार शिक्षण संस्था जी नागपूरमध्ये होती ती बंद केली आणि दिल्लीला नेली. एक सागरी पोलीस अकादमी स्थापन करायचं ठरलं आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पालघरमध्ये सागरी पोलीस अकादमी स्थापन करायचा निर्णय झाला होता, परंतु भाजप सरकारने ही सागरी अकादमी गुजरातमध्ये नेली. मुंबईचं ट्रेडमार्क ऑफिस हे सुद्धा मुंबईतल्या वडाळ्यामधून दिल्लीला नेलंय. एक आंतरराष्ट्रीय मोठं वित्तीय केंद्र, आर्थिक केंद्र हे वांद्र्याच्या BKC मध्ये स्थापन होणार होतं, ते सुद्धा गुजरातच्या गांधीनगरमध्ये नेलं. नॅशनल स्टॉक एक्सचेंज एक मोठा शेअर बाजार जो वांद्र्यामध्ये आहे त्याची शाखा एक सुरू केली आहे गांधीनगरमध्ये. आता तो सगळाच तिकडे जाईल की काय हे बघावं लागेल. मुंबईशी थेट अहमदाबादला जोडून टाकण्यासाठी बुलेट ट्रेन सुरू करतायत. यांना मुंबई महापालिका जिंकायची आहे, ते मुंबई केंद्रशासित करण्यासाठी आणि महाराष्ट्राला पूर लुटण्यासाठी. आणि म्हणून मराठी माणसानं, तो कुठलाही असेल, मुंबईचा असेल, विदर्भाचा असेल, मराठवाड्याचा असेल की उत्तर महाराष्ट्राचा, त्यांनी जागरूक होऊन हे कारस्थान हाणून पाडलं पाहिजे. आज आपल्याला सर्वत्र ह्या हुकुमशाहीची चिन्ह दिसतायत. हा रणगाडा चालवून सगळ्यांची बोलती बंद करायचा प्रयत्न करतायत, परंतु स्वाभिमानी हिंदुस्थानी माणूस, स्वाभिमानी कार्यकर्ता हा कधीही आपलं तोंड बंद ठेवणार नाही, ह्याचं ज्वलंत उदाहरण
खासदार संजय राऊत यांच्या समोर आपल्याकडे आहे। आम्ही कधी वाकणार नाही, झुकणार नाही, थकणार नाही, तर तुम्हाला मुहतोड जवाब दिल्याखेरीज राहणार नाही। ही विराट सभा हाच इशारा देते, समजने वाले को इशारा काफी है। पण ज्यांनी सोंग घेतले, ढोंग करतायत, त्यांना मात्र ते जागवण्याची आपल्याला वाट करायची नाही, तर पूर्ण भुईसपाट करून गाडून टाकावं लागेल। ते सज्ज होण्यासाठी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या या सभेला आपण सर्व आलेले आहोत। तुम्हाला लाख लाख धन्यवाद देऊन मी माझे चार शब्द पूर्ण करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि यानंतर मी आमंत्रित करतोय या मालेगावचे खऱ्या अर्थाने उद्याचे भाग्यविधाते जे ठरणार आहेत, शिवसेनेचे उपनेते आदरणीय अद्वय हिरे। थोड्याच वेळामध्ये ज्यांचं आगमन होणार आहे ते आपले शिवसेना पक्षाचे प्रमुख, महाराष्ट्राचे माजी आणि भावी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे, आपले नेते सन्माननीय संजयजी राऊत साहेब, सन्माननीय सुभाषजी देसाई साहेब, सन्माननीय अरविंदजी सावंत साहेब, सन्माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब, सन्माननीय आनंदजी गीते साहेब, सन्माननीय विनायकजी राऊत साहेब, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले शिवसैनिक बंधूंनो, प्रथमतः मालेगाव शहरामध्ये मी शिवसेनेमध्ये आल्याच्या नंतर उद्धव साहेबांचं आगमन होत आहे आणि त्यामुळे मालेगावच्या शिवसेनेच्या आणि तमाम जनतेच्या वतीनं सन्माननीय पक्षप्रमुखांचं मी मालेगाव शहरामध्ये हार्दिक स्वागत करतो। खूप लोकांच्या मनामध्ये प्रश्न होता की मी शिवसेनेमध्ये का आलो, तर मुळात समजून घ्या की ठाकरे घराण्याची आणि माझ्या घराण्याची सातत्यानं एकच भूमिका राहिली आहे की आम्ही महाराष्ट्राच्या बाजूने राहिलो। ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्र घडत होता त्यावेळेला ह्या महाराष्ट्रातले अनेक नेते आम्हाला महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे आहेत असं म्हणत होते। त्यावेळेला स्वतःच्या मुख्यमंत्री पदाला लाथ मारून मुंबई महाराष्ट्रात आणली असेल तर ती कर्मवीर भाऊसाहेबांनी आणली। ज्यांच्या प्रेरणेने ही शिवसेना स्थापन झाली ते सन्माननीय प्रबोधनकार ठाकरे साहेब आणि कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचं प्रचंड मोठं योगदान या संयुक्त महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आहे, मुंबई महाराष्ट्रात ठेवण्यामध्ये आहे। आणि आज ज्या मुंबईसाठी माझ्या परिवारानं मुख्यमंत्री पदाचं बलिदान दिलं ती मुंबई तोडण्याच्यासाठी, ज्या महाराष्ट्राच्या साठी माझ्या परिवारानं रक्त खर्च केलं त्या महाराष्ट्राचे तुकडे करण्याच्यासाठी शिवसेना संपवण्याची भूमिका घेतली गेली आणि शिवसेनेला कुंडीत पकडल्याच्या नंतर शिवसेनेचं नुकसान करण्याचा प्रयत्न होत असताना जर आज सन्माननीय उद्धव साहेबांच्या बरोबर मी आलो नसतो तर कदाचित स्वर्गातनं कर्मवीर भाऊसाहेब हिरेंच्या आत्म्यानं सुद्धा मला माफी केली नसती आणि म्हणून कर्मवीर भाऊसाहेब हिरेंचा वारसदार म्हणून या शिवसेनेला तितक्याच ताकदीनं उत्तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा उभं करण्याच्यासाठी, या उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला पहिल्या क्रमांकाचा पक्ष करण्याच्यासाठी आणि सन्माननीय उद्धव साहेबांना पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसवण्याच्यासाठी मी शिवसेनेमध्ये आलो। आणि तुमच्या सगळ्यांच्या बळावर, तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवर सन्माननीय उद्धव साहेबांना मुख्यमंत्री आपल्याला करायचं आहे। निवडणूक लढण्यासाठी, सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी, सत्तेचा मस्ती उपभोगण्याच्यासाठी मी शिवसेनेबरोबर आलेलो नाही,
पण सन्मान्य उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी, या ठिकाणी शिवसेना उभी करण्याच्यासाठी, या ठिकाणी शिवसेनेचं संघटन उभं करण्याच्यासाठी मी आलेलो आहे. ज्या लोकांना अचानकपणाने सत्ता मिळतात, सन्मान्य बाळासाहेब ठाकरे साहेबांनी, सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे साहेबांनी अनेक दगडांना शेंदूर लावला आणि ज्या ज्या दगडांना शेंदूर लावला ते देव झाले आणि अचानक मिळालं, लायकीपेक्षा जास्त मिळालं. आणि म्हणून त्यांना त्या सत्तेची मस्ती चढली आहे. राऊत साहेब, मी ज्या दिवशी जन्माला आलो त्या दिवशी माझी आजी मंत्री होती आणि सत्ता काय असते हे मी जन्मता उपभोगतोय, त्यामुळे सत्तेची मस्ती माझ्या डोक्यामध्ये जाणार नाहीये. मी सत्तेसाठी आलेलोच नाहीये आणि सत्तेची मला आवश्यकता पण नाहीये. आज महाराष्ट्राला गरज सन्मान्य उद्धव साहेबांची आहे, आज महाराष्ट्राला गरज शिवसेनेची आहे. जे सरकार या महाराष्ट्रामध्ये आलंय, या सरकारच्या कडनं शेतकऱ्याची जी दयनीय अवस्था आज महाराष्ट्रामध्ये होताना आम्हाला पाहायला मिळते, या शेतकऱ्याला जर वाचवायचं असेल तर या शेटजीचं आणि भटजीचं सरकार महाराष्ट्रात ठेवून चालणार नाही. इथं बहुजनाचं सरकार आणावं लागेल आणि सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री झाल्याच्या शिवाय माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबू शकत नाहीत. आज ज्या वेळेला ह्या मतदारसंघामध्ये चर्चा होतात आणि सातत्यानं 50 वर्ष आम्ही सत्तेत होतो, 50 वर्षाच्या सत्तेमध्ये हिरे घराण्यानं काय काम केलं या संबंधी प्रश्न विचारले जातात. आज जे जे लोक सोशल मीडियावरनं किरकोळ पैशांसाठी प्रश्न विचारतात ना, त्या सगळ्यांचा जन्मच झाला नव्हता जेव्हा आम्ही सत्ता उपभोगत होतो. आणि आम्ही काय काम केलं हे आधी जाऊन तुमच्या बापांना तुम्ही विचारलं ना तर निश्चितपणानं तुम्हाला ते कळणार आहे. आज या ठिकाणी बोलत असताना ताई ज्या गिरणा धरणाच्या संबंधी बोलल्या, ज्या मासेमाराच्या संबंधी बोलल्या, त्या मासेदाराचे ठेके तुम्ही ज्यांना विकतात ना, ते गिरणा धरण माझ्या हिरे घराण्यानं बांधलंय. आज ज्या धरणाच्या कालव्यांवरती पाईपलाईन टाकून त्याची मलाई खाण्याचं तुम्ही काम करतात ना, ते बोरी आंबेदारीचं धरण असेल, ते दहीकुंडाचं धरण असेल, ते लुल्ल्याचं धरण असेल, ते झाडीचं धरण असेल, ह्या तालुक्यात जेवढी धरणं झाली तेवढी हिरे घराण्यानं बांधली, या 20 वर्षात तुम्ही कुठलं धरण बांधलं याचं उत्तर जनतेला द्या. सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी कर्मवीर भाऊसाहेब हिरेंनी या महाराष्ट्रामध्ये सहकाराची चळवळ जेव्हा उभी केली, तेव्हा जो गिरणा सहकारी साखर कारखाना तुम्ही विकून खाल्लात ना, तो गिरणा सहकारी साखर कारखाना हिरे घराण्यानं उभा केलाय. निफाड तालुक्यामधला निफाड साखर कारखाना तुम्ही जाऊन पहा, भाऊसाहेब नगर, भाऊसाहेब हिरे नगर नाव आहे निफाड तालुक्यामध्ये सुद्धा भाऊसाहेबांच्या प्रेरणेनं साखर कारखाना उभा राहिला. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जी बँक अनेक वर्ष या सर्वसामान्य शेतकऱ्याची जीवनदायिनी म्हणून राहिली, ती बँक उभी करण्याचं काम हिरे घराण्यानं केलंय. ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुमचे लोक शेतकऱ्याची लूट करतात ना, ती कृषी उत्पन्न बाजार समिती हिरे घराण्यानं बांधली आहे. आज शेतकरी महिला बँक असेल, आमची व्यंकटेश बँक असेल, मालेगावची मर्चंट बँक असेल, जिल्हा संघ असेल, तालुक्याचा संघ असेल, मार्केट कमिटी असेल, अनेक ज्या ठिकाणी नाशिकला या तालुक्यातला सर्वसामान्य शेतकरी अल्पदरामध्ये राहतो ते सहकार भवन सुद्धा बांधण्याचं काम हे हिरे घराण्यानं केलंय. आज ज्या सगंध शहराचं काँक्रिटीकरणाचा विषय चाललेला आहे, हे काँक्रिटीकरण तुम्ही ज्या ज्या रस्त्यावर तुमच्या स्वतःच्या आरएमसी प्लांट मधलं काँक्रीट ओततात ना, तो प्रत्येक रस्ता बांधण्याचं काम हिरे घराण्यानं केलेलं आहे. आज मालेगाव शहराच्या बाहेर जाणारा बायपास तुम्ही जो पाहतात ना, हा हायवे बांधण्याचं काम हिरे घराण्यानं केलेलं आहे. असंख्य काम आहे. आज मालेगाव महानगरपालिका तुम्हाला दिसते, आज जिल्ह्यासाठी जी जी कार्यालय लागतात, मग ते कलेक्टरचा अतिरिक्त कलेक्टरचं ऑफिस असेल, इथं ऍडिशनल एसपीचं पद निर्माण करायचं असेल, मालेगाव प्रादेशिक परिवहन कार्यालय आणायचं असेल, मालेगावमध्ये रुग्णालय आणायचं असेल, असंख्य काम आहेत. कामं सांगत बसलो आजचा दिवस पुरणार नाही, इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम हे हिरे घराण्यानं या मतदारसंघामध्ये केलंय. आणि आम्ही जे काम केलं त्याची तुम्ही काय अवस्था केली आहे त्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर मला आज तुमच्याकडनं हवंय.
खऱ्या अर्थाने उद्धव साहेब या ठिकाणी येत आहेत, मालेगावच्या जनतेला उद्धव साहेबांचे आभार मानायला हवेत, कारण इतकं प्रचंड काम हे सन्माननीय उद्धव साहेबांच्या माध्यमातून मालेगाव शहरामध्ये उभं राहिले. आज साहेब 100 कोटीचे काँक्रीटचे रस्ते होत आहेत. कुठलाही अकराळ विक्राळ मंत्री स्वतःचे बॅनर छापत असेल, पण हे श्रेय फक्त सन्माननीय उद्धव साहेबांचं आहे. उद्धव साहेबांनी हे 100 कोटीचे रस्ते दिले आहेत. आज 50 कोटीच्या भूमिगत गटारी होत आहेत, याचं श्रेय कोणी घेत असेल, पण त्या भूमिगत गटारी सन्माननीय उद्धव साहेबांच्या माध्यमातून होत आहेत. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला विरोध कोणाचा आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला 2 कोटी रुपये निधी दिले असतील तर ते सन्माननीय उद्धव साहेबांनी दिले आहेत. सुभाष देसाई साहेबांनी एमआयडीसीच्या बाबतीत सांगितलं, ती एमआयडीसी सन्माननीय उद्धव साहेबांनी दिली. पण तुम्ही आमच्या एक गोष्टच माहित नाही साहेब, ते एमआयडीसी मध्ये उद्योग येणार नाहीत. त्याचं एकच कारण आहे की कोणी उद्योग टाकायला आला की आम्हाला त्यात भागीदारी मागावी लागते, आणि कोणी पार्टनरशिप देत नाही म्हणून इथं कोणी उद्योग टाकत नाही. ही स्थिती या ठिकाणी झालेली आहे. हे लोक सांगतात साहेब की आम्ही हिंदुत्वासाठी गद्दारी केली. मालेगावमध्ये हिंदुत्व यांनी केव्हा सोडलं होतं? 2017 जेव्हा मालेगाव महापालिकेच्या निवडणुका झाल्या, त्या 2017 निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या इथल्या स्थानिक नगरसेवकांची काँग्रेस आणि एमआयएम बरोबर यांनी युती केली, आणि काँग्रेसचा महापौर एमआयएमचा उपमहापौर यांनी बसवला, तेव्हा यांचं हिंदुत्व कुठे गेलं होतं? आज शिवसेना महाविकास आघाडीत आल्यावर तुम्हाला हिंदुत्व जाणवत आहे. मग त्यावेळेला तुम्ही काँग्रेस बरोबर गेला तेव्हा काय? त्याचं उत्तर जनतेला द्या. माझ्या प्रवेशाच्या वेळी सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब म्हणाले होते, यांनी पोह्याची शपथ खाल्ली आणि पोह्याची शपथ खाल्ल्यानंतर सुद्धा गद्दारी केली. तर साहेब तुम्हाला हे माहीत पाहिजे होतं की गद्दारी करणं यांच्या स्वभावातच आहे. आयुष्यभर या माणसांनी शपथ खाल्ल्या पण कधी शपथ पाळली नाही. ज्या वेळेला राजकारणामध्ये प्रवेश केला, तो राजकारणामध्ये प्रवेश करत असताना स्वतःच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून मी आनंद दिघेंच्या मार्गावर चालेल, मी कधीही निवडणूक लढणार नाही, ही शपथ त्यांनी खाल्ली होती. पण तरी त्यांनी निवडणूक लढवली. बाबांना घोलप या ठिकाणी व्यासपीठावर आहेत, ते साक्षीदार आहेत. सन्माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आदेश दिला होता की हिरे घराण्याच्या विरोधात शिवसेनेकडनं कोणीही उमेदवारी करणार नाही. पहिलीच निवडणूक लढताना सन्माननीय हिंदू हृदय सम्राटांची त्यांनी गद्दारी केली होती, याची आठवण निश्चितपणे आज करून दिली पाहिजे. 2-4 दिवसापूर्वी राऊत साहेब आपल्या विरोधात काही माकडांनी आंदोलन केलं. आता आंदोलन करत असताना कार्यकर्तेच उरले नाहीत, आणि म्हणून महापालिकेमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 6-7 हजार रुपयानं आम्ही जी लोक लावलीत ती 300-400 पोरं बळजबरीनं गोळा केलीत. गोळा केल्यानंतर परवानगी नसलेलं आंदोलन झालं, आणि त्या आंदोलनामध्ये त्या पोरांच्या हातामध्ये पेट्रोल बॉम्ब दिले गेले. त्यातला एक पेट्रोल बॉम्ब फुटला, 2 पोरांचे पाय कमरेपर्यंत भाजले गेले. पण मालेगावची पोलीस षंडांसारखी पाहत राहिली. एक गुन्हा त्यांच्या संबंधी दाखल झाला नाही, कुणीही आंदोलन रोखलं नाही. पोलिसांच्या गाडीखाली सुद्धा पेट्रोल बॉम्ब फुटला असता अशी अवस्था होती, तो पोलिसाला बॉम्ब काढून घ्यावा लागला, पण त्यांच्यावर कुठलीही कारवाई नाही. कोण जळालं या संबंधीची नोंद सुद्धा पोलिसांकडे नाही. आणि ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये भूमिका मी जर स्पष्टपणाने घेतली असती तर ही सगळी पोरं तुरुंगात सुद्धा घातली असती. पण या पोरांचं तरुण वय आहे, यांचं पुढचं आयुष्य वाया जाऊ नये ही भूमिका ठेवून कुठलीही राजकीय सुडबुद्धी न ठेवता त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याच्या संबंधीचा दबाव आम्ही पोलिसांवर टाकला नाही. आणि आज त्या पोरांना मला निश्चितपणे सांगायचंय की हे तुमचा राजकारणासाठी जो वापर करतात ना, तो वापर निश्चितपणे शिवसेना कधी करत नाही, आणि म्हणून तुम्ही चुकीच्या कामामध्ये जाऊ नका. अशा पद्धतीने कुठलाही अन्याय तुमच्यावर शिवसेना ही करणार नाहीये. आज गिरणा कारखान्याचा विषय निघालाच आहे, गेल्या अनेक दिवसापासून चर्चा आहे. आणि 2017 NCLT कोर्टामध्ये मी याचिका दाखल केलेली आहे, आणि हा 178 कोटी रुपयाचा आकडा हा मी शोधलेला नाहीये. मला ज्या पावत्या उपलब्ध झाल्या आणि जे काही कागदपत्र उपलब्ध झाले ते NCLT कोर्टाच्या वकिलाला मी दिल्याच्या नंतर त्या वकिलाने जो आकडा काढला तो 178 कोटीचा आहे. पण राऊत साहेब हा भ्रष्टाचार याहीपेक्षा मोठा आहे.
कारण 178 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा गिरणा मोसम शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचा झाला, पण गिरणा बचाव समितीच्या नावानं ज्या पावत्या फाडल्या गेल्या त्यांचा कुठेही हिशोब नाही आणि त्यांचं कुठलंही ऑडिट नाही आणि त्या संबंधीची कुठलीही अधिकृतपणे माहिती ही जनतेसमोर नाही, त्यामुळे प्रचंड मोसा असा भ्रष्टाचार हा गिरणा मोसम कंपनीच्या माध्यमातून झालेला आहे। आज या माणसाला पैशाचा मोह किती असावा, हा माणूस साहेब राजकारणात येण्याच्या आधी शाखा अभियंता म्हणून इरिगेशन मध्ये नोकरीला होता, त्या ठिकाणी भ्रष्टाचार यांनी केला, यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली आणि यांच्यावर भ्रष्टाचार सिद्ध झाला, यांना दंड झाला, जवळजवळ 5 वर्ष हा माणूस नोकरीवर न जाता पगार घेत होता आणि दंड झाल्याच्या नंतर तो दंड यांनी भरला नाही म्हणून यांच्या पेन्शन बंद कापण्याची भूमिका सरकारला घ्यावी लागली। सन्मान्य पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे, उद्धवजी ठाकरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, सर्वांनी घोषणा द्यायची, अरे जिंदाबाद जिंदाबाद उद्धवजी ठाकरे, जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। कोण आला रे कोण आला, कोण आला रे कोण आला, उद्धवजी ठाकरे अब आगे बढ़ो, उद्धवजी ठाकरे अब आगे बढ़ो। साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, अद्वाई हिरे यांच्या संकल्पनेतून चारी बाजूला फायरवर्क्स चालू आहे, साहेबांचं या ठिकाणी माननीय उद्धव साहेबांनी केलेलं आहे। आणि मी प्रशांतजी अद्वाईजी आपल्याला विनंती करतो की त्यांनी आपलं भाषण पुढे सुरू ठेवावं। माझे वडील या मतदारसंघाचे आमदार असताना नारपार प्रकल्पाच्यासाठी प्रचंड प्रयत्न त्यांनी केला, खासगी सर्वेक्षण सुद्धा केलं आणि नारपार तात नमनगंगा वाघ औरंगा अशा असंख्य नद्या या केमच्या डोंगरांच्या उगम पावतात, या सगळ्या नद्या या पश्चिम वाहिन्याकडून उत्तर महाराष्ट्रातल्या 55 तालुक्यांचं सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवायचा ही भूमिका घेऊन त्यांनी संबंध जीवनभर काम केलं। हे महाशय ज्या वेळेला निवडणूक लढत होते त्याला हे सांगायचे नारपार खोटी योजना आहे, नारपार आरपार आहे, नारपार मध्ये पाणीच नाहीये, आणि कालांतराने ते सिद्ध झालं की नारपार मध्ये पाणी आहे। सन्मान्य भुजबळ साहेब ज्या वेळेला पालकमंत्री झाले त्यावेळेला मांजर पाण्याचे काम त्यांनी सुरू केलं, सन्मान्य अजित दादांनी वांदूर पाणीचा शब्द दिला आणि सगळीकडे हे काम होत असताना आज लोकांच्या लक्षात येत आहे की मांजरपाडा नारपार हा प्रश्न side।
नारपर आरपार आहे नारपार मध्ये पाणीच नाही ही योजना खोटी सांगत होते. आज ती योजना सिद्ध झाल्याच्या नंतर 20 वर्ष सन्मान्य बाळासाहेबांनी आणि सन्मान्य उद्धव साहेबांनी त्यांना सत्ता दिली, राज्यमंत्रीपद मिळालं, कॅबिनेट मंत्रीपद मिळालं, पण नारपारचं एक थेंब सुद्धा पाणी आणण्याचा प्रयत्न या माणसांनी कधी केला नाही. ते नारपार तुम्ही का केलं नाही याचा जाब मालेगावची जनता विचारते आणि याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. आज मालेगाव जिल्हा निर्मितीच्या साठी जे जे करणं शक्य होतं ती ती सगळी कार्यालय आपण स्थापन केली हे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. 20 वर्ष तुम्ही जनतेला खोटा शब्द देत राहिलात पण मालेगाव जिल्ह्याची निर्मिती झाली नाही. ही मालेगाव जिल्हा का झाला नाही याचं उत्तर तुम्ही या मालेगावच्या तमाम जनतेला दिलं पाहिजे. अनेक ठिकाणचा जो सगळं भ्रष्टाचार चाललेला आहे आज टक्केवारीचं साम्राज्य या ठिकाणी आहे आणि कुठल्याही गोष्टीमध्ये जिथं पैसे मिळत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट नाही असं चित्र जे उभं राहिलेलं आहे. आज मालेगाव तालुका टक्केवारी मुक्त कधी होणार आहे? माझ्या तालुक्यातल्या सर्वसामान्य युवकाला ठेकेदार म्हणून काम करण्याचा अधिकार कधी मिळणार आहे? माझ्या सर्वसामान्य व्यापाऱ्याची वर्गण्यांमधनं चालत असलेली लूट ही कधी थांबणार आहे? याचं स्पष्टपणानं त्यांनी उत्तर द्यावं हे या ठिकाणी मला त्यांना जाहीरपणानं विचारायचं आहे. आज सन्मान्य उद्धव साहेब ही तमाम जनता जी आहे ही फक्त तुमच्या प्रेमापोटी जमलेली आहे. कुठलाही एक नवा रुपया कोणाला दिला असेल तरी जाहीरपणानं सांगून द्यावा. यांना जेवण दिलेलं नाही, यांना पैसा दिलेला नाही, यांना गाड्या दिलेल्या नाही, हे स्वयंस्फूर्तीनं स्वतःच्या ताकदीनं ही माणसं तुमच्यासाठी घरच्या भाकऱ्या बांधून आलेले आहे. आणि या मालेगावच्या शिवसेनेचा एकच संकल्प आहे की जोपर्यंत उद्धव साहेब तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर आम्ही बसवणार नाही तोपर्यंत मालेगावचा एकही शिवसैनिक थांबणार नाही. आम्ही लढत राहू आणि लढत राहू एवढं सांगून आपली सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अद्वैजी, तुमच्या तोंडात साखर पडो. आणि यानंतर मी ज्यांना संबोधित करायला बोलवणार आहे त्यांचं काही नाव घ्यायची आवश्यकता असं मला वाटत नाही. आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व मान्यवर आणि या विराट 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 सभेला जमलेला तमाम निष्ठावंत शिवसैनिकांचा महासागर हे एक तुफान उसळलेलं आहे. तुफान आणि आता या तुफानाला कोणी रोखू शकत नाही. या मालेगाव मध्ये एक फिल्म इंडस्ट्री आहे त्याला म्हणतात मालेगाव के शोले. हे मालेगाव के शोले भडकलेलं आहे सगळं. शिवसेना काय आहे हे पाहायचं असेल तर त्या निवडणूक आयोगानं आता इकडे येऊन पाहावं. निवडणूक आयोगाच्या बापाला विचारून ही शिवसेना स्थापन केली नाही बाळासाहेब ठाकरेंनी. बाळासाहेब ठाकरे नावाचा एक अद्भुत माणूस या पृथ्वीवर जन्माला आला आणि त्याने या महाराष्ट्रावर या देशावर शिवसेना नावाचा एक महाकाव्य निर्माण केलं ती ही शिवसेना आहे. हे समोर जे आहेत बसलेले आहेत सगळे हे प्रामाणिक आणि निष्ठावंत शिवसैनिक आहेत. आणि ही शिवसेना पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवेल आणि उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करेल. आहे हिंमत या शिवसेनेशी लढण्याची कोणाची? सांगा. मी नेहमी सांगतो आज माननीय उद्धवजींचं आगमन झालंय. उद्धवजी मालेगावच्या त्या अगदी मोसम पुलावरून ना काय तो कोणता मोसम पोल मोसम पुलावरून वाजत गाजत शिवगर्जना करत इथपर्यंत पोचलेले आहेत. आणि सकाळपासून
टीव्हीला बातम्या सुरू आहेत, आज शिवसेनेची तोफ धडाडणार, शिवसेनेची तोफ धडाडणार. माननीय उद्धवजी, या मालेगावचा ढेकून चिरडायला तोफेची गरज नाही. मग मालेगावात आपण सभा का घेतोय? मालेगावात सभा घेतोय या महाराष्ट्राला या देशाला संदेश देण्यासाठी की शिवसेना तुटलेली नाही, शिवसेना वाकलेली नाही, शिवसेना झुकलेली नाही. सगळ्या जाती धर्माचे लोक या मालेगाव नाही तर महाराष्ट्रामध्ये या शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे तुमच्या पाठीशी उभे आहेत. आपल्यासारखा प्रामाणिक नेता आम्हाला मिळाला आणि तुमच्या प्रामाणिकपणावरती विश्वास ठेवून हा महाराष्ट्र तुमच्या समोर असा उसळून उभा राहिलेला आहे. चिते की चाल, बाज की नजर, बाजीराव की तलवार और उद्धव ठाकरे की प्रामाणिकता पर संदेह नहीं किया जाता, कभी नहीं. मगाशी काय घोषणा होती, नीम का पत्ता. हा नेमका पत्ता किती कडवा आहे ते आपल्याला दाखवायचा. या उत्तर महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, कांद्याला भाव नाही, कांद्याला भाव नाही, कांदा रस्त्यावर फेकला जातो आहे. पण आपल्याला त्या सुवास कांद्याला रस्त्यावर फेकायचा आहे बाजूच्या आणि कांद्याला भाव द्यायचा आहे. आपल्याला तिकडे त्या गुलाबराव पाटलाला रस्त्यावर फेकायचा आहे. ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली माननीय उद्धव साहेबांशी, माननीय शिवसेना प्रमुखांशी, त्या प्रत्येकाला त्याच खोक्याखाली चिरडायचं आहे. आपण सगळे माननीय उद्धव ठाकरे साहेबांचे भाषण ऐकायला आलेलो आहात. उद्धव ठाकरे यांच्या मालेगावच्या आगमनानं, इथे येण्यानं एक जबरदस्त असं चैतन्य या भागात निर्माण झालेलं आहे. अद्वयाबा हिरे, आपण अत्यंत कठीण काळामध्ये शिवसेनेचा हात पकडलेला आहे आणि पुन्हा एकदा ही शिवसेना या मालेगावात नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात उभं करण्याचं आव्हान आपण स्वीकारलेलं आहे. आम्हाला अभिमान आहे ज्या कर्मवीर भाऊराव हिरे, भाऊसाहेब हिरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून या संयुक्त महाराष्ट्रासाठी, मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी एक फार मोठा लढा दिला आणि त्याग केला, त्या भाऊसाहेबांचे वारसदार आज प्रबोधनकारांच्या वारसदाराच्या बाजूला मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. आणि नक्कीच या महाराष्ट्रामध्ये एक नवीन वारं निर्माण झालेला आहे. आज मी या निमित्ताने इतकंच सांगतो, शिवसेना कुठेही तुटलेली नाही, हललेली नाही, झुकलेली नाही. इलेक्शन कमिशनने आमचं चिन्ह काढून घेतलं असेल, इलेक्शन कमिशनने भले आमचं नाव काढून घेतलं असेल, पण बाळासाहेब ठाकरे यांनी ही निर्माण केलेली शिवसेना आजही ठामपणे या जमिनीवर उभी आहे. त्याच्या हातात भगवा झेंडा आहे. आपण सगळे उद्धव साहेबांचं भाषण ऐकूया, मी जास्त वेळ घेणार नाही. पण या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपलंच राज्य येईल, या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा माननीय उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील आणि या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला पुन्हा एकदा
सुखाचे दिवस येतील यासाठी आपण सगळ्यांनी कामाला लागूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण ज्यांच्या विचार ऐकण्यासाठी आसलेले आहात उद्धव साहेबांना संबोधित करण्याच्या अगोदर मी माननीय अद्वय आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पहार घालून माननीय उद्धव साहेब आणि सर्व नेत्यांचं एकत्रित स्वागत करायचं आहे. मीडियाच्या मंडळींना विनंती आहे की आपण जरा खाली बसून घ्यायचं, कॅमेरा वरती ठेवा, पाठीमागे जे सुद्धा उभे आहेत त्यांना कृपया खाली बसा. यानंतर आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व उद्धवजी ठाकरे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मलाच कळत नाही आजच्या या सभेचं वर्णन काय करायचं. एक 15 दिवसांपूर्वी खेडला सभा होती, अतिविराट, अभूतपूर्व असं ते दर्शन होतं. आजची सभा आणखीन अथांग पसरलेली आहे, अथांग. संजय राऊत आपण म्हणालात ते बरोबर आहे, आज आपलं नाव चोरलेलं आहे, धनुष्यबाण चोरलेलं आहे. माझ्या हातामध्ये काही नाही तरी देखील एवढी गर्दी, ही सगळी पूर्वजांची पुण्याई आणि आई जगदंबेचे आशीर्वाद. आज एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही जमलायत खरं. मी पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी अद्वय तुम्ही शपथ घेतलीत, पण मी स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी लढत नाहीच आहे, मी तुमच्या प्रश्नांसाठी लढायला उभा आहे. आणि एकच ब्रीदवाक्य, आता जिंकेपर्यंत लढायचं. मग सुरुवातीलाच तुम्हाला विचारतो, जिंकेपर्यंत सोबत राहणार आहात का? जे गद्दार ढेकून
मी खेडच्या सभेत बोललो होतो त्याच्यासाठी ट्रॉफीची गरजच नसते. बऱ्याचदा पंचायत होते एवढे सगळे तुम्ही जागृत असल्यानंतर बोलायचं काय. पण आज बऱ्याच वर्षानंतर मालेगावमध्ये आलेलो आहे. मी खास करून मालेगावकरांना धन्यवाद देतोय. ते धन्यवाद एवढ्यासाठी देतोय की मध्ये जे एक जगभर कोरोनाचं संकट आलं होतं दोन ठिकाणी काळजाचा ठोका चुकला होता. एक मुंबईतली धारावी आणि दुसरं मालेगाव. त्यावेळेला मुख्यमंत्री होतो मी मालेगावातल्या धर्मगुरूंशी बोललो. अगदी मुल्ला मौलवींशी सुद्धा मी व्हिडिओ कॉन्फरन्स केली. आणि तुम्ही सगळ्यांनी सहकार्य जर त्यावेळेला केलं नसतं तर मालेगाव वाचलं नसतं. म्हणून मी तुम्हाला पहिल्या प्रथम माझं कर्तव्य आहे हो मी त्यावेळेला माझ्या घरात बसून तुम्हाला सांगितलं होतं पण तरी देखील तुम्ही ऐकलत म्हणून मी तुम्हाला मनापासून पहिले धन्यवाद देतोय. तुम्ही मला एक तुमच्या कुटुंबातला आपला मानलात. मुख्यमंत्रीपद येतं आणि जातं पण हे आपल्या कुटुंबातील एक माणूस हे जे काही प्रेम तुम्ही मला दिलत आणि देता आहात हे मला नाही वाटत गद्दारांच्या नशिबात असेल. आणि आजची सभा बघितल्यानंतर काय शिवसेनेचं काय कमी केलं तुम्ही. नाव चोरलत धनुष्यबाण चोरलत पण ही माझी माणसं जीवाभावाची माणसं ही प्रेम करणारी माणसं ही नाही चोरू शकत तुम्ही. ही भाड्याने आणता येत नाही प्रेम विकत घेता येत नाही. आणि खास करून मला अद्वैला धन्यवाद द्यायचे. अद्वै साधारणतः जग राहटी अशी असते की सत्तेकडे सगळे जण जात असतात लोहचुंबकाप्रमाणे. पण हा मर्दगडी तिथून इथे आलेला आहे. कदाचित तिथे राहिला असता तर कोपऱ्याला गुळ लावलाच होता तुमच्या काहीतरी करतो म्हणून भलं केलं असतात. पण एकदा विश्वास तुटला की तुटला. आणि विशेष म्हणजे भाऊसाहेब आणि प्रबोधनकारांचा तुम्ही जो उल्लेख केला बस तो एकमेव धागा जो आपला आहे संयुक्त महाराष्ट्राचा त्याचीच आज गरज आहे. त्याचीच आज गरज आहे. बोलण्यासाठी खूप विषय आहेत त्याच्यावरती मी बोलणारच आहे. पण विशेष म्हणजे इथे आल्यानंतर मी दोन शेतकऱ्यांना आवर्जून भेटलो. एक रतन काका रतन टाटा नव्हे रतन काका भागवत आणि दुसरे कृष्णा डोंगरे. आले असले कदाचित तिकडे बसले असतील तर नाहीतर गेले असतील घरी. हा जो पट्टा आहे हा कांद्याचा पट्टा आहे. तुमच्यापैकी किती जण इकडे कांदा उत्पादक शेतकरी आलेत. तुम्ही काय म्हणता कांद्याला भाव मिळाला नाही. मी म्हणतो कांद्याला भाव मिळाला. कांदा खरेदी झाली नाही. मी म्हणतो कांदा खरेदी झाली. अरे गेल्या वर्षी एका कांद्याची खरेदी नाही का झाली. किती खोक्याला एक कांदा गेला. मग एक कांदा जर का 50 खोक्याला जात असेल तर तुम्हाला किती खोके. खोके नव्हे तुमच्या कष्टाचा आणि घामाचा पैसा मिळाला पाहिजे. दोन शेतकरी जे मी भेटलो त्याच्यामधले रतन भागवत काय तुमची व्यथा आहे एक प्रतिकात्मक उदाहरण आहे. तुम्ही सर्व शेतकरी काही तुमच्या हातामध्ये नांगराखेरीस काही नसतं. हा असा म्हणजे एका बाजूला मी त्या कृष्णाने सांगितलं मला की साहेब आसमानी आणि सुलतानी दोन्ही एकदम आलेले आहेत. मी त्यांना जे प्रश्न विचारले तेच तुम्हाला विचारतोय. ज्या वेळेला 2.5 वर्ष आपलं सरकार होतं शेतकऱ्यांच्या पाठी आपलं सरकार उभं होतं की नव्हतं मला सांगा. तुम्ही नसेल तर नाही सांगा आणि असेल तर जोरात हात वर करून सांगा होता म्हणून. खुला कारभार आहे माझा. मला कल्पना आहे जी कर्जमुक्तीची योजना आपण राबवली होती महात्मा फुलेंच्या नावाने द्राक्ष बागायतदारांना त्याचा फायदा मिळाला नव्हता मला कल्पना आहे.
पण 2 लाखापर्यंत ज्यांच्याकडे ज्यांच्यावरती पीक कर्ज होतं त्यांना लाभ मिळाला होता की नव्हता हे तुम्ही सांगा. अटीतटी शर्ती काय होत्या जास्त? आपण एक एक गोष्टीकडे येत होतो पण पहिली मी जी एक मनाची खूणगाठ बांधली होती की सत्ता आल्यानंतर पहिला प्रथम माझ्या शेतकरी राजाला कर्जमुक्त करायचंच, ते पहिलं पाऊल होतं. दुसरं पाऊल होतं ते जे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर देणार होतो आपण, त्याची गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात घोषणा केली. दुर्दैवाने गद्दारी झाली, सरकार गेलं आणि टप्प्याटप्प्याने पुढे येत येत जेव्हा आपल्या सरकारला 5 वर्ष होणार होती तेव्हा मी द्राक्ष बागायतदार नव्हे तर त्यांच्या बरोबरीने इतर सुद्धा जो शेतकरी आहे 2 लाखाच्या वरती जो कर्ज घेतो त्याचा सुद्धा विचार करत होतो. मी काय चुकीचं मी करत होतो? शेतकऱ्याला स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी जे विकेल ते पिकेल, काही पिकवायचं आणि भाव नाही का मग तुमची एवढी मेहनत वाया गेली त्याचं करायचं काय? तसं नाही तर शेतकऱ्याला मार्गदर्शन झालं पाहिजे की पुढच्या वर्षी काय तू पिकवलं असतं तुला पैशाला तुझ्या पिकाला भाव मिळेल ते सांगितलं गेलं पाहिजे आणि त्याच दर्जाचं पीक हे शेतकऱ्याने पिकवलं पाहिजे की जे पिकलं की विकलं गेलंच पाहिजे. शेतकऱ्याला केवळ हमी भाव नाही तर शेतकऱ्याला हमखास भाव मिळालाच पाहिजे हा माझा आग्रह होता. आणि ते रतन काका त्यांची बातमी मी वाचली, शेतीसाठी कांदा लागवडीसाठी त्यांनी कर्ज घेतलं, पत्नीचे दागिने गहाण टाकले, घरातली काही जे काही पैसे होते शिल्लक ते त्याच्यामध्ये टाकले आणि विचार हाच केला होता जसा विचार तुम्ही करता की एक सोन्यासारखं पीक हाती लागेल, कर्ज फेडेन, पत्नीचे दागिने मी परत आणेन आणि नातीचं लग्न करेन. पण कसं काय आणि कसं काय, कांद्याला जो काय कांद्याची विल्हेवाट लागली त्याच्यामध्ये अवकाळी, कर्ज डोक्यावरती चढलं, पत्नीचे दागिने अडकले आणि नातीचं लग्न लांबणीवर पडलेलं. मला उत्तर देण्यासाठी इकडे उत्तर सभा घेणार आहेत ना त्या रतन काकासारख्या इथल्या शेतकऱ्यांना जे कर्जाच्या डोंगराखाली तुमच्या आणि तुमच्या नाकर्तेपणामुळे पिचले गेलेत त्यांना पहिले उत्तर द्या. आणि त्या कृष्णा डोंगरेचं पत्र मी इकडे आणलेलं आहे, ही कॉपी आहे पण त्यांनी रक्ताने दिलेलं पत्र आहे मुख्यमंत्र्यांना, स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिले त्याची कॉपी आहे. पण स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून सुद्धा मुख्यमंत्र्याला वाचता येत नाही, भाषण बरं वाचतात पण माझ्या शेतकऱ्याच्या रक्ताचं पत्र ते वाचू शकत नाहीत. आणि त्याच्यात त्यांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, मुख्यमंत्री महोदय तुम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहात, केंद्रातलं भाजपच्या सरकारचं जे काय धोरण आहे ते शेतकरी विरुद्ध आहे, त्याच्या विरुद्ध तुम्ही आवाज उठवा. कोण आवाज उठवणार? बकरी कधी आवाज उठवते? हा तोंड उघडलं तर काय तोंडात बाहेर पडणार? कोणाकडनं कृष्णा तुम्ही अपेक्षा करताय? ज्यांच्या गळ्यामध्ये दोरी बांधून घंटा बांधलेली आहे त्यांच्याकडनं? मुख्यमंत्री शेतकरी आहेत, मी दिवाळीच्या वेळेला पाहिलं होतं, तुम्ही पण पाहिलं असाल टीव्हीवरती, दिवाळीच्या वेळेला मुख्यमंत्री रमले शेतीत, त्यांच्या शेतीमध्ये 2-2 हेलिपॅड. हा तुम्ही कसे रे जाता शेतीमध्ये? आपला हे मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने शेतात जातो. माझा शेतकरी रात्री अपरात्री वीज आल्यानंतर जो शेतात जातो कधी साफ चावतो कधी विंचूड असतो, एकतर विजेचा पत्ता नाही, शेतमालाला भाव नाही, घरची लग्न कार्य अडकलेली आहेत आणि शेतकरी स्वतःच्या मुख्यमंत्री स्वतःच्या शेतात रमतात. पण या शेतकऱ्यांच्या बांधावरती यायला त्यांना वेळ नाहीये. जी खेडला सभा झाली त्या खेडच्या सभेच्या वेळेला अवकाळी पाऊस झाला होता. तो अवकाळी पाऊस झाल्यानंतर सगळ्यांना असं वाटलं होतं की मुख्यमंत्री आहेत, कृषी मंत्री आहेत, कृषी मंत्री कधी दिसलात का रे? त्यांना म्हणे दिव्य दृष्टी प्राप्त झालेली आहे, काळोखामध्ये जाऊन शेतीची पाहणी करतात. कसा फटका बसला, किती नुकसान झालंय, काळोखामध्ये जाऊन बघतात. असे हे मोठे दिव्य शक्ती प्राप्त झालेले कृषी मंत्री आपल्याला लाभलेत जे महिलांना शिवीगाळ करतात. सुप्रिया सुळेला शिवी दिली तरी सुद्धा मंत्री म्हणून निर्लज्जासारखे हे यांच्या मांडी लावून बसतात. हे यांचं हिंदुत्व. बरं शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात,
आत्महत्या वाढल्यानंतर शेतकऱ्यांच्याकडे जाऊन त्यांची विचारपूस करायची की शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे काही नवीन नाहीये, हे होतच असतं असं बोलायचं. अवकाळी पाऊस झालेल्यांचा फटका किती जणांना इकडे बसलाय, बसलाय ना. गारपिटीचा फटका किती पडलाय. द्राक्ष संपूर्ण नासून गेलेली आहेत. जी द्राक्ष निर्यातीसाठी तयार होत होती ती गारपिटीमध्ये खराब झाली. द्राक्ष मळणी सुद्धा गेलेले आहेत. तरी सुद्धा आपले केंद्रीय कृषी मंत्री म्हणतायत तोमर. तोमर म्हणजे नाव आहे तोमर. मी ते एकत्र घ्यायचं, तोमर नाही तोमर. ते म्हणतात अवकाळीचा फटका काय विशेष काय नाहीये, आम्ही देऊन टाकू काहीतरी. मग ध्यान करी देणार. एका मागोमाग एक फटके पडत असताना आजपर्यंत हे सरकार आल्यानंतर शेतकऱ्याच्या माझ्या पदरामध्ये किती मदत म्हणून मिळालेली आहे हेही मला एकदा सांगा. अतिवृष्टी झाल्यानंतर, अवकाळी पडल्या, पाऊस पडल्यानंतर, गारपीट झाल्यानंतर किंवा आणखीन काही झाल्यानंतर ज्या तत्परतेने महाविकास आघाडीचं सरकार पंचनामे करून तुम्हाला मदत देत होतं तसं आतापर्यंत गेल्या 8 महिन्यात तुम्हाला मदत मिळाली असेल हात वर करा. जर सरकार चांगलं असेल हात वर करा. मी माझ्या घरी, तुम्ही तुमच्या घरी, सरकार खुश. का जीव तळमळतोय, का मी सभा घेतोय, का मी तुमच्या प्रश्नाला वाचा फोडतोय. सत्ता गेल्याचं दुःख नाहीये, पण सत्ता गेल्यानंतर चांगलं काम करणारं सरकार गद्दारी करून तुम्ही पाडलं आणि निर्लज्जासारखा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा हातात घेऊन गद्दार नाचताय तुम्ही. खंडोजी खोपड्याची आवलात गद्दाराच्या हातामध्ये भगवा शोभत नाही. आज इकडे जे दृश्य दिसतंय ते दृश्य बघितल्यानंतर मी त्यांना विचारतोय तुम्ही काय घेऊन गेलात. एक माझ्यावरती प्रेम करणारे एक माणूस तुम्ही नेऊ शकला नाहीत, एक शिवसैनिक तुम्ही नेऊ शकला नाहीत. पण या उलट तुम्ही तुमच्या कपाळावरती तुमच्या ताने गद्दार म्हणून शिक्का मारून घेतलाय. तो शिक्का आयुष्यभरात पुसला जाणार नाही. जिथे जिथे जाल तिकडे तुमची ओळख गद्दार म्हणूनच लोक करून घेतील. हा परिसर जो आहे इकडे लूम्स आहेत, वस्त्रोद्योग आहे. कोरोना काळामध्ये सुद्धा आणि त्याच्यानंतर तो उद्योग सावरावा म्हणून आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारने वस्त्रोद्योगाला 20 दरामध्ये सवलत दिली होती की नव्हती. आणि आज परत दर काय झालेले आहेत. बरं हे ठीक आहे, हे तर इथल्या इथे तुम्ही करताय, पण वस्त्रोद्योग आयुक्तालय सुद्धा हे दिल्लीला घेऊन गेलेले आहेत. मग इथे जे कोण वस्त्रोद्योग करणारे असतील, कामगार असतील, मालक असतील, आणखीन कोण असतील, आपल्या पूर्ण देशामध्ये वस्त्रोद्योग जास्तीत जास्त कुठे आहे? महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा. आणि या सगळ्यांना, सगळ्या राज्यातल्या लोकांना, उद्योजकांना मुंबई जवळ पडते. पण मुंबईचं वस्त्रहरण करायचं, महाराष्ट्राचं वस्त्रहरण करायचं आणि आपले मिंदे बेबे करत ते बघत बसतात. हे असे मिंद सरकार कधी यापूर्वी महाराष्ट्रात आलेलं नव्हतं. बरं त्याच्यावरती मखलाशी हे कसे करतात उपमुख्यमंत्री? आम्ही म्हणे आयुक्तालय नाही नेलं, आयुक्त तिकडे नेलेले आहेत. म्हणजे काय? ऑफिस नाही नेलं म्हणे, ऑफिस इकडेच राहणार, मुंबईतच राहणार. म्हणजे ऑफिसमध्ये रिकाम्या टेबल खुर्ची आणि भिंती. मग आयुक्त काय दिल्लीला जाऊन फुटपाथवर बसणार काय? कशाचा कशाला ताळमेळ नाही. बिना ऑफिसचा आयुक्त तिकडे बसणार, बिना आयुक्ताचं ऑफिस इकडे राहणार. कोणाला फसवत आहे? महाराष्ट्राची अवहेलना आणखीन किती करणार तुम्ही? महाराष्ट्रामध्ये येणारे उद्योग धंदे तुम्ही बाजूला जाऊन देताय. तरी सुद्धा गप्प, डोळे वटारले वरनं दिल्लीतनं डोळे वटारले का इकडे? मी जास्त काय बोलत नाही, काय समजायचं तर समजून जा. संपूर्ण उद्योग बाहेर नेत आहेत, मुंबईचं महत्व मारून टाकायचं. आता मोठमोठी ऑफिसेस तिकडून इकडनं घेऊन जायची. हे काय, कोणत्या प्रकारचं सरकार आहे? बरं एक तर त्या निवडणूक आयोगाचं गांडूळच झालेलं आहे. कारण निवडणूक आयोगाच्या डोळ्यात जर मोतीबिंदू झालेले नसतील तर त्यांनी खेडची सभा पाहिलेली आहे आणि आधी मालेगावची सभा बघावी आणि मग शिवसेना कोणायची हे ह्याचा तुम्ही न्याय द्या.
एवढ्या अन्याय पद्धतीने निवडणूक आयुक्त वागलेले आहेत. आपल्याला जे जे त्यांनी सांगितलं ते ते आपण पूर्ण केलं. एक तर सर्व पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र मागितली, ती 100-100 रुपयाच्या स्टॅम्प पेपर वरती तुमच्यापैकी सुद्धा काही जणांनी भरून दिली असतील. हजारोच्या संख्येने आपण प्रतिज्ञापत्र दिले आहेत ना, हात वरती होत आहे तिकडे. एवढ्या लोकांनी प्रतिज्ञापत्र दिलेली आहेत, लाखोच्या संख्येने आपण सदस्य पत्र तिकडे दिलेले आहेत. तुमच्यापैकी अनेक सदस्य सुद्धा झालेले असतील. गठ्ठेच्या गठ्ठे तिकडे भर पावसामध्ये दिल्लीला आपण घेऊन गेलेलो आहे. ही एवढी लाखोच्या संख्येने आपण सदस्य संख्या तिकडे नोंदवली, प्रतिज्ञापत्र तिकडे नोंदवली, ती काय घरी रद्दी ठेवायला जागा नव्हती म्हणून तर आम्ही निवडणूक आयोगाकडे नाही पाठवली. ही जी शिवसेना आहे, होय मी शिवसेनाच म्हणतो, कारण शिवसेना माझ्या वडिलांनी स्थापन केलेली आहे, मिंद्यांच्या वडिलांनी नाही. ज्याला स्वतःच्या वडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते म्हणून माझ्या वडिलांचं तुम्ही नाव घेता. माझ्या नावाने वडिलांनी निर्माण केलेली शिवसेना तुम्ही चोरता. पण आज जे एकूण वातावरण देशामध्ये चाललेलं आहे ते वातावरण बघितल्यानंतर ही लढाई केवळ माझी एकटीची नाही, ही लढाई म्हणजे तुम्हाला कळलंय कोणते हे प्रदेशाध्यक्ष होते. त्या प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा काय म्हणाले होते, हे सत्तांतरचे झालं की आम्ही म्हणे हृदयावरती दगड ठेवून हे ओझं घेतलेलं आहे अंगावरती. म्हणजे हे जे मिंदे उरावरती घेतलेत हे चंद्रकांत पाटील तेव्हा बोललेले आहेत की हृदयावरती दगड ठेवून आम्ही हे स्वीकारलेलं आहे. मग आत्ताचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत बावनकुळे, तांबा मला पटकन हसायला आलं, पुढचं भाषण नाही करता येणार. आत्ताचे जे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आहेत त्या बावनकुळ्याने सांगितलं आम्ही मिंदे गटाला फक्त 48च जागा देणार. अहो बावनकुळे साहेब, तुमच्या नावा एवढ्या 52 तरी जागा द्या, काहीतरी ऐकी ठेवा. एवढं हे जिवंत माणसांचं प्रेम त्याग करून तुमच्या खोक्यात घुसलेले हे सगळे मिंदे आहेत त्यांना 48 जागेमध्ये आटपणार तुम्ही. पण आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी महाराष्ट्रातल्या भाजपला विचारतोय की तुम्ही म्हणजे भाजपा मिंद्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढणार आहात का? आज जाहीर करा, होय आम्ही मिंद्यांना नेता मानून निवडणुका लढणार, भाजपनी जाहीर करावं. आणि त्याही पेक्षा मी मोठं आव्हान प्रत्येक सभेत देतो, ते याही सभेत देतोय. जर भारतीय जनता पक्षाला असं वाटत असेल की आपण ठाकरेंपासून शिवसेना तोडू शकतो, अरे तुमचे 52 काय 152 कुळं खाली उतरले तरी ठाकरेंपासून शिवसेना कोण तोडू शकत नाही. प्रयत्न करून बघा. आणि मी तर म्हणतो तातडीने निवडणुका घ्या, हिंमत असेल तर तुम्ही मोदींच्या नावाने मतं मागा आणि मी माझ्या वडिलांच्या नावाने मतं मागतो, बघूया महाराष्ट्र कोणाला खाऊन देतो. पण स्वतःकडे कर्तृत्व शून्य, गद्दारी करून मुख्यमंत्री झाले तरी सुद्धा कर्तृत्व शून्य, अजूनही माझ्या वडिलांचं नाव तुम्हाला वापरावं लागतं. इकडे तुमचा हार तुमचा पराभव आहे. ज्या शिवसेनेने तुम्हाला राजकारणामध्ये जन्म दिला त्या राजकारणातल्या जन्मदात्या आईच्या कुशीवरती वार करणारे हे सगळे चोर धनुष्यबाण घेऊन तुमच्या समोर फिरणार आहेत. ठीक आहे, लढाई मी समजू शकतो, भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई कोण करणार? भारतीय जनता पक्ष. पण भारतीय जनता पक्षाने एक लक्षात ठेवावं, कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत जर यादी काढली तर हातभरपेक्षा जास्त मोठी होईल. संपूर्णपणे तुम्ही विरोधी पक्षातल्या लोकांवरती नेत्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना पक्षात घेतलेलं आहे. आणि काल परवाकडे त्यांचाच एक आमदार विधान परिषदेत बोललेला आहे
की आमच्याकडे निर्मा पावडर आहे. जरा थांबा रे. आमच्याकडे निर्मा पावडर आहे आणि या निर्मा पावडरीने जे आमच्याकडे येतात भ्रष्ट लोक त्यांना धुतलं की ते स्वच्छ होतात. काय मोठ्या मनाची माणसं आहेत बघा. भ्रष्टाचार शिल्लकच ठेवायचं नाही. भ्रष्टाचारी शिल्लकच ठेवायचं नाही. दिसला भ्रष्टाचारी घेतला पक्षात. दिसला भ्रष्टाचारी घेतला पक्षामध्ये. पण सगळी भ्रष्ट माणसं तुमच्या पक्षात घेतल्यानंतर एक काम मात्र नक्की करा. पहिलं तुमच्या पक्षाचं नाव बदला. जे भारतीय जनता पक्ष आहे भारतीय जनता भ्रष्ट नाही. तुमच्या या सत्तेच्या आपापलेपणासाठी भ्रष्ट माणसं तुम्ही तुमच्या पक्षात घेत आहात. बीजेपी म्हणजे भ्रष्ट जनतेचा पक्ष, भ्रष्ट झालेला पक्ष असं त्याचं नाव ठेवा. कारण माझी भारतीय जनता ही भ्रष्ट नाही. हा माझा शेतकरी बसलेला आहे. सगळे माता भगिनी बसलेले आहेत. काय हे सगळे भ्रष्ट आहेत? आजवाय कालपर्यंत भाजपामध्ये होते. आजवाय काय भ्रष्ट आहे? आज सुद्धा जी काही चांगली माणसं भारतीय जनता पक्षामध्ये आहेत त्यांना मी विचारतोय की सगळे भ्रष्टाचारी तुमच्या आजूबाजूला बसल्यानंतर त्या भ्रष्टाचारांच्या मेळ्यामध्ये तुम्ही स्वच्छ माणसं कशी काय जाऊ शकता? पण दुसऱ्याच्या कुटुंबावरती बेफाम आरोप कर, चारित्र्यहानंतर कोणाच्या मुलावरती आरोप कर, कोणाच्या पत्नीवरती आरोप कर, पण ह्यांच्या नेत्यांवरती आरोप केल्यानंतर भारताचा अपमान. तुमचा नेता म्हणजे भारत नाही. एवढा शूद्र माझा भारत नाहीये. मोदींवरती टीका केल्यानंतर भारताचा अपमान. मोदी म्हणजे भारत मान्य तुम्हाला? काही यांच्यासाठी आपल्या क्रांतिकारकांनी बलिदान केलं होतं? काही यांच्यासाठी आपल्या क्रांतिकारकांनी रक्त सांडलं होतं? काही यांच्यासाठी आपले क्रांतिकारक फासावर गेले होते? माझा देश मोठा आहे पण तुमच्या कुटुंबियांवरती बोलल्यानंतर ताबडतोबीने पोलीस कारवाई करतात. घराघरामध्ये पोलीस घुसतात. माणूस परराज्यात गेला असला तरी तिकडनं पकडून आणता. मग नुसतं तुमचं कुटुंब, जसं तुम्हाला प्यारं आहे तसं प्रत्येकाचं कुटुंब आपापल्याला प्यारं आहे. जर आमच्या कुटुंबियांच्या बदनामीचा प्रकार तुम्ही थांबवला नाही तर तुमच्या सुद्धा कुटुंबियांची सगळी लागी बांधी आम्हाला चव्हाट्यावरती काढावी लागतील. पण अद्याप आम्ही काढत नाही कारण आमचं हिंदुत्व, आमच्यावरती संस्कार आहे. आम्ही नाही तुमच्या घरामध्ये कोणावरती महिला असतील मुलं असतील. पण जर कोणी कुटुंब व्यवस्थाच मानत नसेल तर मग प्रश्नच संपला. पण दुसऱ्याच्या कुटुंबावरती आरोप करायचे, घरी धाडी टाकायच्या. काय हिंदुत्व? हिंदुत्व म्हणजे आहे तरी काय? काय हिंदुत्व? शिवसेनेचं हिंदुत्व. शिवसेना काँग्रेस सोबत गेली म्हणून हिंदुत्व सोडलं वाटतं तुम्हाला? मुळामध्ये तुम्ही, मी जसं तुम्हाला प्रश्न विचारतो तसा तुम्हाला प्रश्न विचारतो. एक तरी अशी घटना दाखवा की मी मुख्यमंत्री असल्यानंतर मी हिंदुत्वापासून लांब झालो असं एक तरी घटना मला दाखवा. आहे मग काय हिंदुत्व मी सोडलं? पण आम्ही हिंदुत्व म्हणजे आमच्या मर्यादा सांभाळतो हे आमचं हिंदुत्व आहे. राष्ट्रीयत्व हे आमचं हिंदुत्व आहे. शेंडी जानवाचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. जे माझे वडील सांगायचे तेच मी सांगतोय. तेच मी सांगतोय. जे माझे आजोबा बोलायचे तेच मी बोलतोय. जे माझे वडील बोलायचे तेच मी बोलतोय. पण कोणाच्याही घरामध्ये पोलीस घुसवताय तुम्ही? अनिल देशमुखना आत टाकलं होतं. अनिल देशमुखांच्या नातीची तुम्ही चौकशी केलीत? 5-6 वर्षाची पोरगी तिची चौकशी केली? लालू प्रसाद यादव त्यांची सून दरोदर आहे ती बेशुद्ध पडेपर्यंत तुम्ही तिची चौकशी केली? एवढं निर्गुण आणि विकृत हिंदुत्व हे हिंदुत्व असू शकत नाही. हिंदुत्व आमचं नाहीये. या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं की परस्त्री ही माते समान आहे, महिलेचा आदर राखा. पण तुम्ही घरात घुसताय. महिला गर्भवती असली तरी चौकशीला ताटकळून ठेवताय. ती बेशुद्ध पडेपर्यंत तिची चौकशी करताय. 6 वर्षाच्या मुलीची चौकशी करताय. हे तुमचं हिंदुत्व? कुठे गेले कुठे तुमचे सगळे? एका एक काळी तुमच्या व्यासपीठावरती सगळे साधू संत असायचे. ते साधू संतांची शिकवण गेली कुठे? आता सगळे संधी साधू आहेत आणि उघड उघड बोलतायत.
आता आम्हाला शांत झोप लागते. हर्षवर्धन पाटील ना ते बोलले होते. ज्यांच्या ज्यांच्यावरती अगदी आपल्या शिवसैनिकांवरती सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांनी तुम्ही तुमच्या पक्षात घेतले, त्यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचं पुढे काय केलं? आणि बरं झालं तुम्ही सांगितलं की आमच्याकडे निर्मा वॉशिंग पावडर जी गुजरात मधून येते म्हणून आम्ही आमचे सगळे बरबटलेली माणसं गुजरातच्या लॉन्ड्रीत पाठवली होती. हे गुजरातला आधी काय गेले त्याचं उत्तर आता मला मिळालं. लॉन्ड्रीमध्ये धुवायला गेले होते. काय धुतलं देव जाणे. आणि ही नवीन आपण जी काय आता सुरुवात केलेली आहे, काल राहुल गांधींची प्रेस कॉन्फरन्स मी बघितली. तुम्ही बघितली? चांगलं बोलतोय पूर्ण. त्यांनी एक जो प्रश्न विचारला की ते 20,000 कोटी रुपये कोणाचे, त्याच्यावरती भाजपकडे उत्तर नाही. आणि मग मला असं वाटलं की तो कोण तो हिंडनबर्ग मूर्ख, हजारो कोटीचे घोटाळे काढतोय पण आमच्या इथले म्हणजे त्या हजारो कोटीच्या घोटाळ्यांना भाजपा किंमत सुद्धा देत नाही, पंतप्रधान उत्तर पण देत नाही. एवढे फालतू घोटाळे हा माणूस काढतोय पण आमच्याकडे साध्या साध्या लोकांच्या मागे ईडी सीबीआय सगळं लावून केवढे मोठे मोठे घोटाळे काढतोय. फक्त राहुल गांधींना मला एक सांगायचंय, तुम्ही कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत गेलात, संजय राऊत तिकडे गेले होते, सोबत दिली होती, आम्ही सुद्धा तुमच्या सोबत राहिलो. पण आज जाहीर राहुल गांधींना मी सांगतोय की ही लढाई जी आहे ती लोकशाहीची लढाई आहे. कृपा करून नव्हे तर राहुल गांधींना मी जाहीरपणाने सांगतोय की सावरकर आमचं दैवत आहे, त्यांचा अपमान आम्हाला पटणारा नाही, अजिबात पटणार नाही. लढायचं असेल तर दैवतांचा अपमान आम्ही सहन नाही करणार, अजिबात करणार नाही. कारण सावरकर काय होते हे नुसतं आपण वाचू शकतो, पण सावरकरांनी काय केलं होतं म्हणजे तेव्हाचा तो सगळा जर का काळ आपण आपल्या डोळ्यासमोर आणाल, चापेकर बंधूंना फाशी दिल्यानंतर 15 वर्षाचं पोर घरातल्या अष्टभुजा देवीसमोर जाऊन शपथ घेतो की देशाच्या स्वातंत्र्यासाठी देशाच्या शत्रूला चाफेकरांसारखा मारत 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 मरेन, किंवा शिवछत्रपतींसारखा विजयी होऊन माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा अभिषेक करेन. हे 15व्या वर्षी शपथ घेणारे सावरकर. त्या सावरकरांच्या वाड्यामध्ये लहान असताना मी शिवसेना प्रमुखांबरोबर गेलेलो आहे भगूरला. त्या काळातली ती त्यांची सगळी शस्त्र. सावरकरांचे वडील हे टिळक भक्त, हे टिळक भक्त. आणि सावरकरांनी सुद्धा जे काही केलेलं आहे ते सर्वसामान्याचं येरागाबळ्याचं काम नाहीये. 14 वर्ष रोज मरण यातना, रोज मरण यातना. चापकाचे फटकारे खायचे, खाण्याला जुंपायचे, टांगून ठेवायचे, वाटेल तसं त्यानं छळ अनन्वित छळ केला. 14 वर्ष त्या माणसाने छळ सोसला. ते सुद्धा एका प्रकारे बलिदानच आहे. जसे आपले क्रांतिकारक फाशी गेले, जसे आपल्या क्रांतिकारकांनी गोळ्या खाऊन बलिदान दिलं, तसंच 14 वर्ष सुद्धा मरण यातना सोसणं हे येरागाबळचं काम नाही. आणि म्हणून मी राहुल गांधींना सांगतोय की आपण एकत्र आलो आहोत जरूर, या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आलेलो आहोत, या देशाचं संविधान वाचवण्यासाठी आलेलो आहोत. त्याच्यामध्ये कुठे आता फाटे फुटू देऊ नका. मुद्दामून तुम्हाला डिवचलं जात आहे, पण आत्ता जर का वेळ चुकली तर आपला देश हुकुमशाहीकडे गेल्याशिवाय राहणार नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. तुम्हाला पटतं की नाही तुम्ही मला सांगा. ज्या पद्धतीने हे बेगुमानपणाने कारभार करतायत तो कारभार बघितल्यानंतर 2024 सालची निवडणूक जर पुन्हा हे तिथे बसले म्हणजे तुम्ही बसवलेत, तर मग यानंतर निवडणुका आपल्या देशात होणार नाहीत. लोकशाही आपल्या देशातली संपली. आणि म्हणून मी म्हटलं ना की लढाई उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याची नाहीये, ही लढाई आपल्या देशाचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आहे.
आणि मग सावरकरांबद्दल बोलताना मी परत सांगेन की ज्या सावरकरांनी 14 वर्ष अनन्वित छळ सोसला आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ते सावरकर पण आज बघत असतील की मी मिळवून दिलेले स्वातंत्र्य होय माझे भक्त, आम्ही सुद्धा सावरकर भक्त आहोत, हे कसे कसे जपतायत। आणि मग भाजपमध्ये सुद्धा जे सावरकर भक्त आहेत त्यांना सुद्धा मी सांगतोय की अरे तुम्ही अंधभक्त दुसऱ्या कोणाचे तरी होऊ नका, पण तुम्ही सावरकर भक्त आहात ना, का झालो आपण सावरकर भक्त? कारण सावरकरांनी हा सगळा त्याग केला आणि सगळं काही भोगलं सोसलं म्हणून आपण सावरकर भक्त झालो। तर आपल्या सावरकर भक्तांचं हे स्वातंत्र्य टिकवणं हे कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य करण्यासाठी भले भाजपात असलात तरी ह्याच्यासाठी एकत्र आलं पाहिजे, तरी आलं पाहिजे एकत्र। आज मला अभिमान वाटतोय जसं आदवे आलेले आहेत, एक 15 दिवसापूर्वी खेडचे संजय कदम आलेले आहेत, आणखीन काही दिवसामध्ये आणखीन काही जण येत आहेत। पण हे जे काय सगळं चाललेलं आहे हे नुसतं सभा समारंभापुरतं मर्यादित राहता कामा नये। तुम्ही जर आता इथून उठणार असाल, होय उठायचं आहेच, तर पहिला जो मी प्रश्न विचारला होता त्याच प्रश्नाने मी शेवट करतोय, पण तो शेवट मला तुम्ही दोन्ही हात वरती करून केलं पाहिजे। ही लढाई आपल्या देशाची आहे, ही लढाई माझ्या शेतकऱ्याची आहे, ही लढाई आपल्या पुढच्या पिढीची आहे, ही लढाई जिंकेपर्यंत तुम्ही सोबत राहणार आहात की नाही एकदा मला हात वर करून सांगा। आणि मी चॅनलला सांगतोय की हे दृश्य तुम्ही टिपा, हे दृश्य तुम्ही टिपा, कारण तुमच्या सगळ्यांची मला आवश्यकता आहे। आपण श्रीकृष्णाने गोवर्धन उचलला होता तरंगलेवरती अशी एक आख्यायिका ऐकतो, पण त्यावेळेला त्याचे सगळे जे सवंगडी होते त्यांनी सुद्धा त्यांच्या काठ्या घेऊन आपापल्या परीने तो गोवर्धन उचलला होता। तसे एवढे जर का लाखो हात जर का उठले ना, तर आपल्या देशाचं स्वातंत्र्य या गद्दारांपासून कितीतरी वरती उचलल्याशिवाय आपण राहणार नाही। आणि म्हणून शेवटी एकच विनंती करेन की ज्यांचा आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये तीळ मात्र संबंध नव्हता ते आज आपल्या देशाचं स्वातंत्र्य गिळायला निघालेले आहेत, गिळू देणार आहात तुम्ही? ते आज आपल्या स्वातंत्र्य पुन्हा एकदा आपल्याला गुलामगिरीत बदलायला निघालेले आहेत। आपण गुलाम होणार आहोत का? आणि नसाल तर आणखीन काही दिवसांनी चोर येतील, धनुष्यबाण घेऊन येतील, हे धनुष्यबाण जास्त काळ त्यांच्याकडे राहणार नाही। अरे रावण जिकडे शिवधनुष्य घेताना उताणा पडला तिकडे मिंदे काय उभे राहतील? आणि म्हणून तुम्हाला एकच विनंती की हे प्रेम, हा विश्वास आणि ही जिद्द अशीच कायम ठेवा। तुमच्या ताकदीच्या जोरावरतीच मी लढायला उभा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। उद्धव साहेब धन्यवाद। आपल्या विचाराने प्रेरित झालेला शिवसैनिक जिंकेपर्यंत लढतच राहणार हा शब्द आज आपण या ठिकाणी देतोय आणि राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहायचं आहे। जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की, भारत माता की। वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, उद्धवजी ठाकरे।